नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट्स हेल्पलाइन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी आज आपण माहिती घेणार आहोत बीएससी नर्सिंग काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल. या ठिकाणी पाहिलं असता दरवर्षी बीएससी नर्सिंग हे जे काउन्सिलिंग प्रोसेस असते हे एक प्रकारे आपल्या मेडिकल काउन्सिलिंग मध्येच या ठिकाणी सहभागी असते. पण यावर्षी पाहिलं असता या बीएससी नर्सिंग काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये सेपरेटली एमएसटी सीईटीची एक्झाम झालेली आहे आणि सेपरेटलीच या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस सुद्धा होणार आहे. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना या गोष्टीचं नोटिफिकेशन आहे, बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना या गोष्टीचं नोटिफिकेशन नाहीये. पण या ठिकाणी आपला माहिती अभावी कुठल्या विद्यार्थ्याचा लॉस होऊ नये या अनुषंगाने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीएससी नर्सिंग स्टार्ट ऍडमिशन पासून बीएससी नर्सिंग ऍडमिशन होईपर्यंतचे कशा प्रकारे या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया असणार आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी कोणालाच काही विचारायची काही आवश्यकता पडणार नाहीये की आपल्याला प्रोसेस कशी आहे आणि प्रोसेसमध्ये कशा प्रकारे आपल्याला रूल्स रेग्युलेशन असणार आहेत. बरोबर आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ऑफिसकडून किंवा आपल्याकडून या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर असे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगची जेही या ठिकाणी कॉस्ट असेल ते पेड करून आपण जॉईन करू शकतात की जेणेकरून आपल्याला या पेड काउन्सिलिंगमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या ऍडमिशन स्टार्टपासून जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन होणार नाहीये तोपर्यंतची सर्व ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया तुम्हाला समजावून चांगल्यातलं चांगलं कॉलेजला ऍडमिशन मिळवून देण्यात येईल. ठीक आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी हे प्रवेश प्रक्रिया टोटली वेगळी आहे हे विद्यार्थी आणि पालकांनी या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. ते खूप महत्वाचं आहे कारण माहिती अभावी विद्यार्थी काहीतरी वेगळ्या चुका करून ठेवतात, नंतर एखादा राऊंड मिस झाल्यानंतर आम्हालाही त्यामध्ये काही करून फायदा होणार नाहीये. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सर्वात महत्वाचं पाहूया की आपला बीएससी नर्सिंग या ठिकाणी आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसचा शेड्यूल काय असणार आहे यामध्ये आपण पाहिलं असता ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म हे आपलं स्टार्ट आहे 8 तारखेपासून, म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. 8 तारखेपासून आपल्याला 15 तारखेपर्यंत आपल्याला या रजिस्ट्रेशन आपल्याला करता येणार आहेत. या ठिकाणी या डेट एक्सटेंड सुद्धा होऊ शकतात पण सध्याची जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आपण या ठिकाणी 15 तारीख ही आपली शेवटची डेट असणार आहे. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी थ्रू द ऑनलाईन पेमेंट गेटवे इज नॉन रिफंडेबल, म्हणजे आपण जेही या ठिकाणी फीस पेड करणार आहात हे फीस आपली टोटली नॉट रिफंडेबल असणार आहे. बरोबर आहे. एकंदरीत फीस किती असणार याबद्दल मी तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे विद्यार्थी 15 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करतील आणि 16 तारखेपर्यंत पेमेंट करतील अशा विद्यार्थ्यांना अपलोडिंग ऑफ आपले जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपल्याला जवळपास या ठिकाणी 18 तारखेपर्यंत या ठिकाणी कालावधी दिलेला आहे. तर या ठिकाणी या कालावधीमध्ये विद्यार्थी आणि पालकांना आपण जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत किंवा जे आपण प्रोसेससाठी डॉक्युमेंट्स या ठिकाणी सबमिट केलेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला 1 बाय 1 क्लिअर कॉन्ट्रास्ट मध्ये लक्षपूर्वक आहे का की बरेच विद्यार्थी मोबाईलवरती फोटो काढतात आणि या ठिकाणी अप्लाय करतात. मोबाईलवरती फोटो काढून हे जे आपण अपलोड करतात डॉक्युमेंट्स हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्यवस्थित दिसतील या अनुषंगाने या ठिकाणी विचार करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. यासोबतच आपल्याला आपले पूर्ण डॉक्युमेंट्स आपले या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल स्टेटस या ठिकाणी आल्यानंतर आपले या ठिकाणी ऑनलाईन व्हेरिफिकेशन, बरोबर आहे, ऑनलाईन व्हेरिफिकेशन फॉर डॉक्युमेंट्स हे आपलं या ठिकाणी 8/7/2023 टू 19/7/2023 यामध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे अशा विद्यार्थ्याची या ठिकाणी पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. बरोबर. हा या प्रकारचा पूर्ण शेड्यूल आहे. पण याच्यामध्ये ज्या पूर्ण आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर पाहतो आणि जो शेड्यूल या ठिकाणचा पाहतो याच्यामध्ये बरेच डिफरन्सेस आहेत हे आपल्याला जाणून येते. मी ते डिफरन्सेस तुम्हाला 1 बाय 1 क्लिअर पण करेन की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी काही या ठिकाणी कन्फ्युजन राहणार नाहीये. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहिलं असता जे हे आपल्या या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑल सीट ऑफ द गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज अँड द 85% सीट अंडर द कोट ऑफ प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज, म्हणजे गव्हर्नमेंटच्या 100% जागा ह्या जागा फक्त आणि फक्त जी आपली बीएससी नर्सिंगची एमएससीईटी झालेली आहे त्या सीईटी माध्यमातूनच भरल्या जाणार आहेत. पण रिमेनिंग या ठिकाणी जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील त्या प्रायव्हेट कॉलेजच्या जवळपास ज्या जागा असणार आहेत या जागा आपल्या या प्रोसेस मधनं
85% जागाच भरल्या जाणार, बाकीच्या 15% जागा इन्स्टिट्यूट लेवल किंवा एनआरआय कोटा या माध्यमातून या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. हे खूप महत्वाचा पार्ट आहे. बरेच विद्यार्थ्यांना खूप लो मार्क्स असतात, ते विद्यार्थी विचार करतात की आम्हाला ऍडमिशन जर या ठिकाणी मॅनेजमेंटने मिळत असेल तर कशा पद्धतीने घेता येईल, तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी मॅनेजमेंट ऍडमिशन हे आपल्या या इन्स्टिट्यूट लेवल कोटामधून आपण घेऊ शकतात. आपल्यासाठी 15% इन्स्टिट्यूट लेवल कोटा अवेलेबल असेल, या 15% अवेलेबल कोट्यातून आपण मॅनेजमेंटसाठी ऍडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे, यानंतर आपण पाहूया की बेसिक की आता आपल्याला या ठिकाणी प्रोसेसमध्ये जायचं आहे, पण प्रोसेसमध्ये जात असताना एक बेसिक प्रत्येक प्रोसेसचा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. लक्षपूर्वक ऐका, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय की आपल्याला या ठिकाणी बोर्डमध्ये सम इलिजिबल मार्क्स पाहिजे आणि त्यानंतर आपण जे सीट एक्झाम दिली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक इलिजिबल मार्क्स असतील तरच आपण कुठल्याही प्रोसेससाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. मार्क्स सोबत आणखी काही वेगळे क्रायटेरिया असतात, ते सुद्धा आपण क्रायटेरिया या ठिकाणी डिस्कस करणार. या ठिकाणी जोही विद्यार्थी बीएससी नर्सिंग साठी पार्टिसिपेट करणार हा फर्स्ट आपण इंडियन नॅशनल पाहिजे. इंडियन नॅशनल असून या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसियल सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसियल असेल हाच तोच विद्यार्थी या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे, द कॅन्डिडेट मस्ट बॉर्न ऑन बिफोर 31 डिसेंबर टू इलिजिबल फॉर ऑल हेल्थ सायन्स कोर्सेस. म्हणजे जे विद्यार्थी 2006 अगोदर या ठिकाणी जन्मले आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी या प्रोसेससाठी या ठिकाणी पार्टिसिपेट होऊ शकतात. नेक्स्ट कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे, द कॅन्डिडेट मस्ट बी मेडिकली फिट अँड द सबमिट अ सर्टिफिकेट फॉर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. म्हणजे आपण जे MBBS, BDS, BMS, BHMS किंवा BUMS या प्रोसेससाठी जे आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काढतो, सेम ॲज फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला MBBS डॉक्टरचं ऑथोराइज सर्टिफिकेट आपल्याला प्रोफॉर्मा H किंवा ॲनॅक्झर H या स्वरूपातलं सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मस्ट यू हॅव अपेड MSc BSc नर्सिंग CET डिक्लेअर्ड इलिजिबल बाय द कॉम्पिटेटेड अथॉरिटी. म्हणजे जो तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया यापुढे मी सांगणार आहे. लक्षपूर्वक या ठिकाणी एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे विद्यार्थ्यांना की बरेच वेळेस असं आपण पाहतो की बरेच प्रयत्न करूनही काही विद्यार्थ्याच्या या ठिकाणी स्कोअरमध्ये वाढ होत नाहीये, किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की फर्स्ट रिपीट करतात, सेकंड करतात, थर्ड रिपीट करतात, पण या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्कोरच आपल्याला जसा पाहिजे तसा या ठिकाणी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना यावर्षी एक आपण अपॉर्च्युनिटी आहे की या अपॉर्च्युनिटीमधनं आपण एक पाहू शकतात की यावर्षीचा BSc नर्सिंगचा जो कट ऑफ असणार आहे, मी आजच सांगतो, जे आपण नीट काउन्सिलिंगमध्ये पाहिला त्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी टोटली डिफरंट कट ऑफ या ठिकाणी दिसणार आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप लो लेवलला चांगल्यातले चांगले BSc नर्सिंग ऑप्शन आपल्याला अवेलेबल झालेले सुद्धा दिसून येणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी पालकांनी, ज्याही विद्यार्थ्यांनी मी म्हणतो CET एक्झाम दिल्या, असे ऑलमोस्ट सगळेच जर विद्यार्थी या ठिकाणी जे पर्टिक्युलर BSc साठी जॉईन होणार आहेत, असे ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी या ठिकाणी या प्रोसेसमध्ये लागून सुद्धा जातील मला असं वाटतं. कारण यावर्षी नंबर ऑफ कॅन्डिडेटने ऑलरेडी एक्झाम कमी दिले आणि दिलेल्या एक्झाममध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की ते या ठिकाणी मेडिकलसाठी इलिजिबल आहेत, काही मुलं फार्मसीसाठी इलिजिबल आहेत, तर जेही मुलं या ठिकाणी खूप लो मार्क्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी BSc नर्सिंगचं जायचं असेल तर या ठिकाणी 100% आपल्याला ऍडमिशन मिळायचे ह्यूज चान्सेस राहणार आहेत. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे याबद्दल माहिती घेऊ. आता एज्युकेशनल क्रायटेरियाबद्दल जर आपण माहिती घेत असेल, या ठिकाणी आपल्याला 12वी बोर्ड ते CBSE असू द्या या स्टेट बोर्ड असू द्या, याच्यामध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 45% मार्क्स असणं गरजेचं असते. ठीक आहे, जर आपल्याला 45% मार्क्स असतील तरच आपण या ठिकाणी या BSc नर्सिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो, अदरवाईज आपण या ठिकाणी होऊ शकत नाहीयेत. ठीक आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी SC आणि ST साठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी 40% हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लक्षपूर्वक ऐका, या ठिकाणी SC ST और अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC NT1 NT2 याही प्रवर्गातले जे विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क्स या ठिकाणी 45% आणि 40% या रेंजमध्ये आहेत असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी या प्रोसेससाठी इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी की ज्या विद्यार्थ्यांनी
ज्या विद्यार्थ्यांनी बीएससी नर्सिंगची सीईटी दिलेली आहे, तर असे विद्यार्थी जे ओपन आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 50% मार्क्स असणं या ठिकाणी आवश्यक आहे. आपलं जे बीएससी नर्सिंगचं स्कोर कार्ड आहे, या बीएससी नर्सिंगच्या स्कोर कार्डवरती आपल्याला इन्फॉर्मेशन मिळून जाईल 50% आणि 40% आणि 45% जे काही या ठिकाणी कट ऑफ मार्क आहे याबद्दल आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण चेक करूनच या प्रोसेसमध्ये भाग घेणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे बोर्ड क्रायटेरिया ऍज वेल एज सीईटीचा जो क्रायटेरिया, या दोन्ही क्रायटेरिया ज्या विद्यार्थ्याच्या या ठिकाणी फुलफिल होत असतील असे विद्यार्थी या बीएससी नर्सिंग काउन्सिलिंग प्रोसेससाठी या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी प्रोसेस मध्ये तर यायचं आहे, मग आपल्याला या ठिकाणी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय लागतील, बरोबर आहे. कारण बीएससी नर्सिंग प्रोसेस पाहिला असता यावर्षी हे नवीन प्रोसेस आहे, त्यामुळे विद्यार्थी पालकांना कन्फ्युजन आहे की या प्रोसेससाठी लागणारे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय असतील याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही माहिती आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदरच करून घेणं गरजेचं आहे. कारण फॉर्म भरताना अर्धवट माहिती भरून या ठिकाणी फॉर्म भरू नका. आपण येते वेळेस पूर्ण ऍप्लिकेशनला लागणारे डॉक्युमेंट्स घेऊन या. हवं तर मी हा व्हिडिओ जनरल करत आहे की जेही विद्यार्थी ऑदरी विद्यार्थी या ठिकाणी पाहत असतील यांना या गोष्टीचं बेनिफिट हो. ऑनलाईन डाउनलोडेड ऍप्लिकेशन फॉर्म, ठीक आहे. याच्यामध्ये आपण दोन कन्सिडर करू शकतो, एक तर आपला सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि दुसरा असेल आपण जे यावेळेस भरणार आहे म्हणजे या सीईटी सेल अंतर्गत जे महा आपल्याला बीएससी नर्सिंगचा फॉर्म भरणार आहे हा सुद्धा आपण हे दोन्ही फॉर्म आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर कॉपी ऑफ डाउनलोडेड ऍडमिट कार्ड, बरोबर आहे. जे तुमचं बीएससी नर्सिंगचं ऍडमिट कार्ड आहे ते ऍडमिट कार्ड सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. एनी फोटो आयडी प्रूफ, म्हणजे जी काही तुमचं गव्हर्नमेंट आयडी प्रूफ आहे त्यात आहे आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे आणि पासपोर्ट आहे. यापैकी कुठलाही तुमचा एखादा आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी लागू शकतो. त्यानंतर कॉपी ऑफ डाउनलोडेड बीएससी नर्सिंग सीईटी 2023 रिझल्ट, म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म, ऍडमिट कार्ड आणि रिझल्ट हे तिन्ही डॉक्युमेंट्स आपल्याला एकंदरीत लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेटमध्ये आपण व्हॅलिड पासपोर्ट पण घेऊ शकतो, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण घेऊ शकतो. आणि त्यामध्ये नॅशनॅलिटी जर असतील जे तहसील कार्यालयात मिळतं आपल्याला ते जर असेल तर आपल्या ठिकाणी सर्वोत्तमच असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ एज, म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी आपल्या 12वी स्टेट बोर्डमध्ये किंवा या ठिकाणी महाराष्ट्र बोर्डमध्ये अशा विद्यार्थ्यांना एसएससी पासिंग सर्टिफिकेट, म्हणजे जे बोर्ड सर्टिफिकेट असणार आहे की ज्या सर्टिफिकेटवर आपली डेट ऑफ बर्थ असेल असं सर्टिफिकेट आपल्याला कॅरी करायचं. ऑलरेडी जे विद्यार्थी सीबीएसई आहेत तर या सीबीएसईचे विद्यार्थ्यांना त्या मार्कशीटवरती अवेलेबल असणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सनद द्यावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना 10वीचा मार्कशीट, त्यानंतर विद्यार्थ्यांना 12वीचा मार्कशीट, हे सर्व डॉक्युमेंट्स, त्यासोबतच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जे तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्या अदर मेडिकल प्रोसेसमध्ये आणि बीएससी प्रोसेसमध्ये आपल्याला सेमच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, तेच आपल्याला या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचं आहे. आता याच्यामध्ये डिफरंट रिझर्वेशन अंतर्गत जर आपण पाहिला तरी हे जे वरचे डॉक्युमेंट सांगितले हे सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहेत. म्हणजे तो विद्यार्थी ओपन असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, या कुठल्या कॅटेगरी प्रवर्गात येणार असू द्या, या सर्व विद्यार्थ्यांना हे वरील या ठिकाणी 11 डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागणारच आहेत. त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात येतात, म्हणजे एससी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, NT1 आहे, NT2 आहे, SBC आहे, VJDT आहे, या कॅटेगरी प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाली डॉक्युमेंट्स लागतील. ते आहे, फर्स्ट सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल, ठीक आहे. आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल कुठल्या विद्यार्थ्याला लागेल, जे विद्यार्थी VJDT, NT1, NT2, NT3, OBC, SBC या प्रवर्गात येतील अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची या ठिकाणी व्हॅलिडिटी किती पाहिजे, मिनिमम 31 मार्च 2024 पर्यंत या ठिकाणी व्हॅलिड असणं गरजेचं आहे. जे आपण नॉन क्रिमिनल सबमिट करणार, जर आपण ऑलरेडी काढला असाल तर केअरफुली डेट चेक करा, काढला नसाल तर अजून काढून घेतला तरी या ठिकाणी 2024 पर्यंत व्हॅलिड पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट शुड बी इलिजिबल. आता या ठिकाणी जे विद्यार्थी ओपन आहेत, पण ओपन असल्यानंतरही या ठिकाणी काही विद्यार्थ्याला जर या ठिकाणी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत असेल त्याच्यामध्ये आपल्याला अनॅक्झर एम या ठिकाणी मेन्शन केलाय,
बट आपल्या तहसील कार्यालयात अनेक्झर ए किंवा परिशिष्ट अ या फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स भेटतं, ते आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरी रिझर्वेशन बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन म्हणजे आपलं डिफेन्स आहे, ऑर्फॅन आहे आणि फिजिकली हँडिकॅप आहे आणि मायनॉरिटी या ठिकाणी आहेत, बरोबर आहे. तर ज्या विद्यार्थ्याचे पालक या ठिकाणी सध्या ऍक्टिव सर्व्हिस रिटायर सर्व्हिस मध्ये आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं या ठिकाणी डिफेन्स सर्टिफिकेट लागणार आहे. वडिलांचं डिफेन्स सर्टिफिकेट ॲज वेल ॲज डोमिसाइल सर्टिफिकेट, अशा दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागतील जर आपण या ठिकाणी या डिफेन्स कोट्या अंतर्गत रिझर्वेशन घेणार असाल तर. ठीक आहे, नेक्स्ट आहे याच्यानंतर PWD सर्टिफिकेट, बरोबर आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी अपंग आहेत किंवा दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपलं मेडिकल सर्टिफिकेट अवेलेबल असेल दिव्यांगाचं, तर आपण या ठिकाणी सम रिझर्वेशनसाठी इलिजिबल राहणार आहेत. त्यानंतर आहे ऑर्फॅनचं रिझर्वेशन. यामध्ये जे विद्यार्थी अनाथ आहेत अशा विद्यार्थ्यांना या BSc नर्सिंग प्रोसेसमध्ये एक पर्टिक्युलर रिझर्वेशन दिलेलं आहे. ते पर्टिक्युलर रिझर्वेशन अंतर्गत विद्यार्थी या ठिकाणी सर्टिफिकेट दाखल करून त्याचं रिझर्वेशन या ठिकाणी प्राप्त करू शकतात. त्यानंतर डॉक्युमेंट सपोर्टेटिंग टू रिलिजन मायनॉरिटी स्टेटस ऑफ द कॅन्डिडेट्स, मीन्स काय की जेही विद्यार्थी या ठिकाणी गुजराती, जैन, सिंधी, ख्रिश्चन, ज्याही या ठिकाणी मुस्लिम मायनॉरिटी, जीही आपली या ठिकाणी मायनॉरिटी असेल या मायनॉरिटी अंतर्गत येत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना 100 रुपयाच्या बॉन्डवरती ऍफिडेव्हिट करून द्यावं लागेल की तुम्ही त्या मायनॉरिटीमधून बिलॉंग करतात. याचा फायदा आपल्याला कुठे होणार आहे जर हे विद्यार्थी असतील तर, याचा फायदा आपल्याला ज्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा जे एखादं इन्स्टिट्यूट गुजराती मायनॉरिटीचं आहे तर त्या ठिकाणी 70% सीट या फक्त गुजराती कम्युनिटीमधून असणाऱ्या स्टुडंटसाठी उपलब्ध असतात. त्यामुळं ज्या विद्यार्थ्याकडे सर्टिफिकेट आहे या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट काढून घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे या ठिकाणी, यामध्ये तुम्हाला पूर्ण मी डॉक्युमेंट्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, विद्यार्थी हवा असेल याचे स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा नोट डाऊन करून आपण घेऊ शकतो. नेक्स्ट आहे त्यामध्ये की विद्यार्थ्यांना या ठिकाणी फर्स्ट स्टेप मध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपण पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेससाठी या ठिकाणी एलिजिबल राहणार आहात. ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झाले अशाच विद्यार्थ्याचं या ठिकाणी पुढील मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग या ठिकाणी चालू होणार आहे. आणि जे आपल्याला ऑनलाईन प्रेफरन्सेस भरायचे या ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला जे सीट मॅट्रिक्स असणार आहे हा सीट मॅट्रिक्स पाहावं लागेल. कारण हे यावर्षीची प्रोसेस हे नवीन प्रोसेस आहे, लक्षपूर्वक आहे का, यावर्षी नवीन प्रोसेस असल्यामुळं विद्यार्थीं पालकांनी कॉलेजचं सीट मॅट्रिक्स पाहूनच, म्हणजे गव्हर्नमेंटसाठी किती जागा आहेत, प्रायव्हेट कॉलेजसाठी किती जागा आहेत, जर आपण प्रायव्हेटला जात असू तर प्रायव्हेटचं या ठिकाणी किती फी स्ट्रक्चर असू शकतं, या सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच आपण पुढील प्रोसेससाठी जाणं योग्य राहणार आहे. त्यानंतर द कॅन्डिडेट कॅन फिल ऑनलाईन प्रेफरन्स फ्रॉम द मल्टिपल टाइम्स बिफोर क्लिकिंग द सबमिट बटन. म्हणजे याच्या ठिकाणी जो जेव्हा आपण या ठिकाणी ऑनलाईन प्रेफरन्सेस या ठिकाणी भरत आहोत त्यामध्ये जोपर्यंत आपण या ठिकाणी सबमिट बटन दाबणार नाहीत तोपर्यंत आपण मल्टिपल टाइम्स या ऑप्शनमध्ये चेंजेस करू शकतो, किंवा मल्टिपल टाइम्स आपल्याला वेगवेगळ्या ऑप्शनचा सिक्वेन्स म्हणा, ॲडिंग म्हणा किंवा त्यातले काढून टाकणं म्हणा, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी करता येणार आहेत. ज्या बाकीच्या या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिल कसा करायचा आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म फिल कसा करायचा आहे, याच्याबद्दल इन डिटेल्स हे फक्त आणि फक्त पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्याला माहिती मिळणार आहे, हे पण लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. कारण पूर्ण इन्फॉर्मेशन आपण जनरल करू शकत नाहीत. काही विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला ऑलरेडी आहेत, आणखी या ठिकाणी जॉईन होणार आहेत, तर या विद्यार्थ्यांनाही पेड काउन्सिलिंगचं बेनिफिट व्हावं या अनुषंगाने काही इन्फॉर्मेशनच तुम्हाला या ठिकाणी जनरलमध्ये उपलब्ध होणार आहेत. ठीक आहे, तर यामध्ये आपण पाहिलं असता या ठिकाणी आपलं जे सिक्वेन्स आहे ते सिक्वेन्स ज्यावेळेस आपण या ठिकाणी भरू, सिक्वेन्स भरल्यानंतर आपण ज्यावेळेस सबमिट बटन या ठिकाणी क्लिक करू, त्यानंतर हे जे सिक्वेन्स असणार आहेत आपले हे फर्स्ट राऊंड पासून ते पूर्ण शेवटच्या राऊंड पर्यंत याच पद्धतीने आपले सिक्वेन्स असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी सिक्वेन्स भरताना व्यवस्थित भरा, गव्हर्नमेंटचे भरा, त्यानंतर प्रायव्हेटचे भरा, आणि हे भरत असताना त्या कॉलेजेसचा सीट मॅट्रिक्स पाहून भरणं खूप जास्त या ठिकाणी योग्य असणार आहे. एकदा आपण सिक्वेन्स भरले तर यामध्ये आपल्याला सेकंड अथवा थर्ड किंवा जे काही आपले फर्दर राऊंड असणार आहेत या राऊंडमध्ये दिलेल्या सिक्वेन्समधून कुठला सिक्वेन्स काढता येणार नाहीये, किंवा भरलेल्या चॉईसपासून कुठली चॉईस या ठिकाणी अपग्रेडेशन किंवा अप्स अँड डाऊन सुद्धा या ठिकाणी करता येणार
नाहीये, या गोष्टीचं विद्यार्थी पालकांनी काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे या ठिकाणी पालन करायचं आहे. या ठिकाणी सेकंड पॉइंट आहे, देअर शॅल बी टू और मोर राउंड सिलेक्शन कॅन्डिडेट डिपेंडिंग अवेलेबिलिटी वॅकन्सी. म्हणजे या ठिकाणी जर आपला पहिला राऊंड झाला आणि बऱ्याच सीट या ठिकाणी वॅकंट राहिल्या तर दुसरा राऊंड होईल. दुसऱ्या राऊंड नंतरही कॉलेजच्या सीट जर वॅकंट राहिल्या तर या ठिकाणी पुढचे जेही राऊंड असेल ते राऊंड या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे बेसिकली सांगायचं झालं, पहिले दोन राऊंड हे कंपल्सरी होणार आहेत आणि त्यानंतर मॉपअप वन आणि मॉपअप टू असे या ठिकाणी दोन राऊंड या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहेत. इन द सेकंड राऊंड इफ नंबर ऑफ सीट इन्क्रीज इन द एक्झिस्टिंग सीट इन द सेम ऑफ इन्स्टिट्यूट फ्रेश प्रेफरन्स विल नॉट बी कॉल्ड. बरोबर आहे, म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटच्या जागा वाढल्या तर या ठिकाणी आपल्याला फ्रेश चॉईस अलोकेशन केलं जाणार नाहीये, हे पण लक्षात घ्या. इन केस या ठिकाणी न्यू इन्स्टिट्यूट या ठिकाणी एस्टॅब्लिश झालं तर तेवढंच कॉलेज आपल्याला भरण्यासाठी अलाव केलं जातं. पण एखाद्या ऑलरेडी आपण चॉईस भरल्यात पण त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर सीट इनटेक वाढला असेल तर याच्यामध्ये आपल्याला त्या चॉईस नव्याने भरता येणार नाहीये. इफ कॅन्डिडेट डज नॉट गिव्ह प्रेफरन्स फॉर द पर्टिक्युलर कोड गव्हर्नमेंट प्रायव्हेट दॅन मीन्स दॅट ही शी इज नॉट इंटरेस्टेड डिझाईन टेकिंग ऑफ द सीट. बरोबर आहे, म्हणजे यामध्ये असं मेन्शन आहे की जर आपण रजिस्ट्रेशन केलं पण आपण चॉईस फिलिंगच केलं नाही तर याचा अर्थ असं धरेन गव्हर्नमेंट की आपण या प्रोसेससाठी इंटरेस्टेड नाही आहेत म्हणून आपण या ठिकाणी कुठलेच प्रेफरन्स दिले नाही आहेत असं या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये एलिजिबिलिटी फॉर मॉपअप राऊंड याबद्दल तुम्हाला मॉपअप राऊंड होणार आहे, मॉपअप राऊंडला कोण इलिजिबल राहणार आहे, त्याचे रुल्स रेग्युलेशन काय असणार आहेत, स्पॉट राऊंडला कुठले विद्यार्थी इलिजिबल राहणार आहेत, त्याचे रुल्स रेग्युलेशन काय असणार आहेत, याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल आपल्या सेकंड राऊंड नंतर पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं, जे विद्यार्थी प्रोसेस करत आहेत हे प्रोसेस आपल्याला mahaceetsel.org या साईडवरती आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायची आहे. लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे, तर विद्यार्थी बऱ्याच वेगवेगळ्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतात पण ऑफिशियल वेबसाईट जी आहे ते आपली mahaceetsel.org.in या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही आपण चॉईस फिलिंग करणार आहात त्या चॉईस फिलिंगचे काही इम्पॉर्टंट रूल्स रेग्युलेशन या ठिकाणी दिलेले आहेत. हे रूल्स रेग्युलेशन जे आहेत इम्पॉर्टंट ते मी अगोदरच तुम्हाला एक सेशन घेईल की ज्या सेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने चॉईस फिल करायचे आहेत, चॉईस फिलिंग करताना त्याचा सिक्वेन्स कसा ठेवायला पाहिजे आणि हा जो सिक्वेन्स ठेवत आहोत हा सिक्वेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत आणि त्या कशा पद्धतीने फॉलो करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला लो मार्क्सवर सुद्धा खूप चांगलं कॉलेज कसं भेटता येईल हा आपण या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर या गोष्टीमध्ये विद्यार्थी पालकांना लक्षात घ्यायचं आहे, आपले बेसिकली दोन राऊंड होणार आहेत, फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड, त्यानंतर दोन आपले मॉपअप राऊंड होणार आहेत आणि या दोन मॉपअप राऊंड नंतर ज्याही कॉलेजच्या सीट वॅकंट राहतील या वॅकंट सीटवरती स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन होणार आहे. आणि जे या ठिकाणी स्पॉट राऊंड नंतरही काही सीट जर या ठिकाणी शिल्लक राहत असतील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तर या इन्स्टिट्यूटकडे या ठिकाणी सिलेंडर होणार आहेत आणि इन्स्टिट्यूट त्या सीट मॅनेजमेंट कोटा अंतर्गत भरून घ्यायची या ठिकाणी फुल अथॉरिटी इन्स्टिट्यूटकडे असणार आहे. ठीक आहे, सबमिशन करत असताना विद्यार्थी पालकांना लक्षात घ्यायचं आपण जे डॉक्युमेंट देत आहेत या पूर्ण व्यवस्थित साईजमध्ये त्याच KB मध्ये आणि क्लिअर कॉन्ट्रास्टमध्ये असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, आता इन डिटेल जे इन्फॉर्मेशन असणार आहे राऊंड मध्ये कोण इलिजिबल राहू शकतो फर्स्ट साठी, कोण सेकंड राऊंड साठी इलिजिबल राहू शकतो, किंवा मॉपअप राऊंड मध्ये कुठले विद्यार्थी जाऊ शकतात, किंवा स्पॉट राऊंड मध्ये कुठले विद्यार्थी जाऊ शकतात याबद्दल मी इन डिटेल तुम्हाला पुढील काही सेशनमध्ये किंवा पुढील काही व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देणारच आहे. तर पाहिलं असतं या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की BSc नर्सिंगच्या कॉलेजची फी स्ट्रक्चर असते किती किंवा फीस किती असते, तर यामध्ये मी एका गव्हर्नमेंट कॉलेजची या ठिकाणी फीस तुम्हाला दाखवली आहे. तर यामध्ये आपल्याला 19,100 हे आपल्याला या ठिकाणी कॉलेजची फीस लागते आणि याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनली या ठिकाणी जे खाली तुम्हाला दिसत आहेत फीस 1,500, 4,000, 2,000 आणि 1,000 म्हणजे एकंदरीत आपल्याला 9,000 रुपये म्हणजे 20,000 रुपये आपण कॉलेज फीस कन्सिडर करू शकतो आणि 20,000 रुपये आपण आपल्या हॉस्टेल अँड अदर फीसमध्ये 10,000 रुपये आपण हॉस्टेल अँड अदर फीसमध्ये कन्सिडर करू शकतो. म्हणजे एकंदरीत जर आपल्या या ठिकाणी BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजला जर नंबर लागला तर आपल्याला वार्षिक 30,000 रुपये कॉलेज ॲज वेल ॲज हॉस्टेल या दोन्हीचे म्हणून आपल्याला वार्षिक 30,000 रुपये या ठिकाणी खर्च येणार आहे. बरोबर आहे, तर हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला गव्हर्नमेंट बाबतीत क्लिअर झालं. आणि आपल्या महाराष्ट्रात पाहिलं असता या ठिकाणी BSc चे मोजून या ठिकाणी 6 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, लक्षपूर्वक ऐका,
आपल्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत बीएससी चे 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि या 6 गव्हर्नमेंट मध्ये पहिलं कॉलेज आहे आणि जे सर्वात टॉपचं कॉलेज आहे हे मुंबईला कॉलेज आहे, जे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंतर्गत येतं। त्याच्यामुळे विद्यार्थ्याचा प्रयत्न असेल ग्रँड मेडिकलकडे, आणि दुसरं जे कॉलेज असणार आहे आपलं गव्हर्नमेंटचं हे असणार आहे बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे ससून हॉस्पिटल अंतर्गत येतं। हे आपलं सेकंड गव्हर्नमेंट कॉलेज असणार आहे। टॉप रँकानुसार जरी विचार केला तर याच कॉलेजचा नंबर अशा पद्धतीने येतो। आणि थर्ड नंबरला जर आपण पाहिलं असतं या ठिकाणी औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपण विचार करू शकतो। आणि फोर्थ नंबरला जर आपण पाहिलं असता नागपूरचं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे हे नागपूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी येत असतं। त्यानंतर जे डॉक्टर शंकरराज चव्हाण नांदेडचं जे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे या MBBS कॉलेज अंतरच या ठिकाणी जे आपलं फिफ्थ नंबरचं कॉलेज नर्सिंग आहे, नर्सिंग कॉलेज आहे, ते या ठिकाणी सस्टेन करतं। अँड देन सिक्स नंबरला जे लातूरचं जे MBBS कॉलेज आहे विलासराव देशमुख गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट अंतर्गतच या ठिकाणी BSc नर्सिंग कॉलेज सुद्धा या ठिकाणी येत असतं। त्यामुळे या ठिकाणी एकंदरीत आपल्याला 6 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि 6 गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला जवळपास 300 जागा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाऊ शकतो याबद्दल मी तुम्हाला सेपरेटली इन्फॉर्मेशन देईल। गव्हर्नमेंट कॉलेजचा या ठिकाणी किती मार्कापर्यंत नंबर लागेल किंवा कुठल्या रँकपर्यंत नंबर लागेल याबद्दल मी तुम्हाला सेपरेटली इन्फॉर्मेशन एक वेगळं सेशन घेऊन डेफिनेटली देणारच आहे। त्यासोबतच जर आता 6 गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आणखी किती पर्याय आहेत BSc नर्सिंगसाठी, तर पाहिलं असतं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंगसाठी टोटली आपल्याकडे 156 कॉलेजेस आहेत। लक्षपूर्वक आहे का, महाराष्ट्रामध्ये टोटल BSc नर्सिंगचे टोटल 156 प्रायव्हेट कॉलेज म्हणा अथवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणा एवढे आपल्याला अवेलेबल आहेत। आणि एकंदरीत प्रत्येक कॉलेजचा इनटेक 50, 40, 30 या रेंजमध्येच आहे। त्यातले बरेच असे काही कॉलेजेस आहेत ते खूप नामवंत कॉलेज आपण या ठिकाणी ग्राह्य धरला तरी अडचण नाहीये, आणि बरेच असे काही कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजचा दर्जा थोडासा अवरेज आहे। त्यामुळं चॉईस फॉर्म भरत असताना आपल्याला या प्रोसेसमध्ये किंवा या गोष्टी खूप काळजीपूर्वक आणि या ठिकाणी व्यवस्थित भरणं गरजेचं आहे। कारण आपली चॉईस फिलिपिंग जे आपण करू ते आपल्याला या ठिकाणी शेवटपर्यंत त्या चॉईस फिलिपिंगचा फायदा व्हायला पाहिजे। या अनुषंगानेच आपल्याला चॉईस फिलिंग करणं खूप जास्त महत्वाची असणार आहे। जे विद्यार्थी पेड काउन्सिलर आहेत या विद्यार्थ्यांची 100% नो डाऊट चांगली चॉईस फिलिपिंग होणार आहे। पण जे विद्यार्थी जॉईन करू शकत नाही अशाही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला चॉईस फॉर्म भरत असताना व्यवस्थित पद्धतीने भरा, 2-3 वेळेस चेक करा आणि मगच सबमिट करा। ठीक आहे, फॉर्म सबमिट झाल्यानंतर